दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या करायच्या असं मला वाटतं. ते म्हणजे असं की आपल्याकडे पेशंट सर्वसाधारणपणे कोणते येतात ते औषधं तयार ठेवायचे. क्षेत्रामध्ये आणि कुष्ठामध्ये अनेक प्रकारचे लेप सांगितलेले आहेत, आहे की नाही? ते जे लेप आहेत ते इतके चांगले आहेत. त्याच्याबरोबर त्याने आणखी शोधनही सांगितलं आहे, वमन विरेचन बस्ती पक्ष मासात मासात विरेचनम पक्षात पक्षात छेदनम हे आहेत. पण त्याच्यात एक लेप आपल्याकडे तयार पाहिजे कुष्ठाला. कुष्ठालयाला जनरल लेप त्याच्यात पुष्कळ सांगितले. त्याच्यात मनशीळ आहे, अर्क आहे, धत्तूर आहे, ताल आहे, आलं लक्षात? इतकी चांगली चांगल्या वनस्पती एकत्र करून त्याचा लेप तयार करा सांगायचा. तर या सहज मिळतील ज्याच्यामध्ये अशी कल्प तयार करून एक एक तयार करायचा आणि त्याची निशेरीच ठेवायची. आपल्याला आल्याबरोबर तो तेल कल्प त्याला लावता आला पाहिजे. हिशोब आहे त्याला लावता आला पाहिजे. क्षेत्र आहे, क्षेत्राचे सुद्धा निर्णयाप्रकारे निर्णय कल्प लिहिलेले आहेत की ते कल्प तिथे लावले म्हणजे लगेच फोडं येतात, त्याच्यातून पाणी निघून जातं, मग त्या ठिकाणी काळा डाग पडतो आणि मग नंतर क्षेत्र बरं होतं, आहे की नाही? अशा पद्धतीने त्यांनी ते जे कल्प केलेले आहेत फार सुंदर आहेत. तर एक एक दोन दोन कल्प आपल्याकडे ते तयार असले पाहिजे. त्याच्यानंतर पंचकर्माचे काही कल्प तयार पाहिजे असं मला वाटतं. पंचकर्माचं तुम्हाला मी सांगितलं का मी आमचे कसे कल्प तयार करत होतो ते आता तुमच्या लक्षात नसेल, परंतु वैद्य म्हणून आपण एक कल्प आपला प्रभावी म्हणून आपल्याजवळ मदनाचा ठेवावा. मदनाचा म्हणजे मदनाचे कल्प 150 आहेत आणि 150 बाकीचे असे 300 कल्प आपल्या वमनाचे आहेत. ह्याच्यातला एखादा कल्प तयार पाहिजे आपल्याकडे, नाही का? तर आम्ही विचार केला होता किंवा आपण एक कल्प तयार करू त्या काळात. मग आता पुष्कळ दिवस झाले त्याला. तर एक माणूस आम्हाला भेटला, मदन फळ काही इथे जवळ ओले मिळत ना, करायचं तर मग ते शास्त्रीय करायला पाहिजे असं मला वाटलं. मग शास्त्रीय काय करायचं? तर मग एक माणूस महाबळेश्वरला कशा करता तरी गेला, ओळखीचा होता, त्याला सांगितलं की तिकडून मदन फळ घेऊन ये. तिकडे मदन फळ रस्त्यात विकायला मिळतात. ते कशाकरता मिळतात? ते नवरदेवाला बांधायसाठी मिळतात. आता मदनाचा नवरदेवाचा जो काही संबंध असेल शास्त्रीय तो असेल, पण त्याला ते डोक्याला तिकडचे लोक बांधतात, त्याच्यामुळे ते पाटे घेऊन बसतात. मग त्याला म्हटलं एक थैली भरून आण. तर फला आणि ता आणि पांडुनी असं त्याच्यात म्हटलेलं आहे. म्हणजे कशी आहेत? हिरवट फळं असतात परंतु ती पांढरी होत चाललेली असा त्याचा अर्थ. त्याचा एक एक पांढरे पांढरेपणा त्याच्यात येत चाललेला आहे. अशी जी फळं असतात ती फळं आणायची. मग त्याने पिशवी भरून आणली, कारण एवढी थैली होती, 150 फळं असतील त्याच्यामध्ये असे लहान 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 एवढा आणले. काही मोठे होते काही लहान होते. आता आम्ही आल्यानंतर फला आणि त्याने आदाय प्रशस्ते अर्क्षे. आता योग्य नक्षत्रावर पाहायचा प्रश्नच नव्हता, कारण त्याने आणले ते कोणत्या नक्षत्रावर आणले ते आपल्याला कसं कळणार, नाही का? बारीक बारीक त्याच्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे म्हणून मी हे सांगतो. त्याच्यानंतर मग त्याने ते आणले प्रमृज्य. प्रमृज्य म्हणजे ते आणून धुतले. नंतर कुशमुत्तोल्या म्हणजे गवताच्या ते पिंडक्या केल्या आणि त्याच्यामध्ये एक एक ते ठेवलं सगळं. आम्ही ते सगळं उद्योग केला. आता त्याला धान्य लागणार होतं जास्त, धान्यमध्ये निधाप आहेत. मग दोन हे आणल्यात कोठ्या, त्याच्यामध्ये भरल्या, त्याच्यामध्ये ते घातले, वरून ते धान्य टाकलं. असं धान्यमध्ये निधाप आहेत झालं. त्याच्यानंतर 8 दिवस गेले, त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा वास सुटला, गोड वास. त्याच्या आम्ही घरात सबंध घरात तसा वास होता त्यावेळेला. फल मृदूनी मधुगंधी तसा गोड वास असतो, परंतु थोडा वेळ जर आपण तिथे थांबलो तर लगेच मळमळायला सुरुवात होते, अशी परिस्थिती निर्माण होते. मग ते सगळं काढलं. त्याच्यानंतर ते कुसुमुत्तल्यामधून काढून उद्धृत्य फलपिप्पली, मग त्या फळांमधील बारीक बिया ज्या असतात त्या सगळ्या काढल्या, त्याच उपयोगी असतात. बाकीचं काही मटेरियल फार उपयोगी नसतं ते मदनाचं.
म्हणून ते बाजूला ठेवलं आणि हे काढलं. परंतु त्याच्यानंतर दधी मध्वाद्य पलने, म्हणजे दधी म्हणजे दही, मधु म्हणजे मध, आज्य म्हणजे तू, आणि पलल म्हणजे मांस, याच्यामध्ये ते भिजवायचं आणि वाळवायचं. आता तुम्ही विचार करा, साधं वाळत नाही वनस्पतीसुद्धा याच्यामध्ये, तर दह्यामध्ये भिजवलेली एखादी गोष्ट किती लवकर वाळेल? फार कठीण आहे वाळायचं, वाळत नव्हत्या लवकर. थोडं थोडं कमी लावलं, पण तरी लावलं आणि वाळत घातलं. तेही सावलीत वाळत वाळावं लागतं, उन्हामध्ये नाही. तर अशा पद्धतीने दह्यामध्ये घातलेलं, नंतर मग मधामध्ये घालून मग ते परत वाळवलं, त्यात बिया परत आणखी याच्यामध्ये तुपामध्ये घालून मग नंतर ते वाळवल्या. आता पललचा प्रश्न आला. आता आमच्याकडे सोळं ओळं फार, तिथून पलल आणायचं कसं आणि ते कसं करायचं हा प्रश्न आला. मग आता औषधाच्या नावाखाली एक प्लॅस्टिकची पिशवी घेऊन खटकाकडे गेलो. त्याने ते मांसाचे तुकडे तयार केलेले होते, त्याचा का आणले बारू आणि एक औषध तयार करायचं म्हणून घरी बाजूला भट्टी लावली आणि त्याच्यामध्ये ते उकळले. त्याच्यात एक चतुर्थांश करावे लागतात, मग नंतर मांसरस निर्माण होतो. मग ते तो मांसरस त्याच्यात टाकला. शास्त्रीय करायचं म्हणजे पूर्ण शास्त्रीय झालं पाहिजे अशा हिशोबात आम्ही तो विचार केला. आणि मग नंतर तोही वाळवला. हे वाळल्यानंतर मग नंतर त्या बिया घोटल्या. त्याच्यामध्ये बारीक बिया ज्या असतात त्या काढून टाकाव्या लागतात, आणि बियांवरचं जे बारीक चुरण असतं ते उपयोगी पडतं. आता एवढी थैली, त्याच्यामध्ये दीड एक शेते फळं, एवढं सगळं काढून किती 100 ग्रॅम जेमतेम झालं एका याच्यामध्ये. ते सगळं चुरून एका प्लॅस्टिकच्या बडलीमध्ये बाटलीमध्ये ठेवलं. चला आता म्हटलं औषध तर तयार झालं, परंतु ते तयार झालेलं औषध वापरायचं कोणावर? कोण घेणार वमन आणि त्याला काय काय देणार, कसं देणार? पण आपल्या ग्रंथामध्ये आणखी दुसरं लिहिलेलं आहे की राजाला फुलावर ते भुरभुरायचं आणि त्याचा वास घ्यायचा. म्हणजे मग काय होईल की त्या राजाला पोटात औषध घ्यायची गरज नाही, त्या वासानेच त्याला उलट्या होतील, असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे आपण सगळं निघालो ते प्रयोग करायला, तर हाही एक प्रयोग करायला हरकत नाही. मग आता राजा कुठून आणायचा? राजा आपणच. मोडकी खुर्शी होती एका दांडी, एका बाजूच्या खांद्याची, त्याच्यावर बसलो सिंहासनावर आणि दूध पोळी वगैरे खाल्ली आणि गुलाबाची फुलं आणून ठेवली होती मोठी जरा गेंदेदार, त्याच्यावर ते भुरभुरलं आणि मग 1, 2, 3, 4 चांगलं 17, 18, 30, 35 वेळा ओढलं, काही परिणाम नाही. मी म्हटलं सगळं वाया गेलं. मग मी ते झाकण लावून ठेवून दिलं. तेवढ्यात एक लहान मुलांची व्हिजिट आली, म्हणजे तिथे ताप होता त्या मुलाला बोलवायला. चला म्हटलं आता हे होत नाही वमन, तरी जाऊन तेवढं जाऊन येऊ. त्यावेळेला फार अगोदरची गोष्ट आहे, त्यामुळे ते सायकलवर आम्ही जात असो. सायकलवर गेलो, त्या मुलाला बघितलं, सायकलवर परत आलो. पण सायकलवर परत आल्यामुळे सायकलला आपल्याला हँडल मारावं लागतं, काहीतरी गडबड झाली असेल ते पोटामध्ये. तर इतक्या जोरात वेग आला तर सायकल तिथे बाहेर फेकली आणि बाथरूममध्ये पडा. आणि त्याच्यानंतर पोटात तर गेलंच नव्हतं ते. आणि मग नंतर ज्या उलट्या सुरू झाल्या तर किती आपित्त दर्शनात. आणि पित्त दर्शन झाल्याबरोबर आपोआप थांबल्या. आम्हाला थांबण्यासाठी काही करावं लागलं नाही. ज्याला मदनम वमने मदनम श्रेष्ठम असं म्हणतात. आणि हे असे एखादे कल्प जसा मी केला तसा एक एक कल्प कोणी करून ठेवावा, त्याचा उपयोग होतो. एक विरेचनाचा कल्प करून ठेवायचा. विरेचनाचा कल्प तसा सोपा आहे, पण तुम्हाला करता येईल तर पहा. ही कंटकारी असते की उत्कटारी, पिवळ्या फुलाची सुवर्णक्षिरी कोणी पाहिली असेल तर ती अशी उत्कटारी म्हणतात तिला. तर तिची पंचांग घ्यायचं, त्याचा एक अष्टमांश काढा करायचा, त्याच्यात 70% साखर टाकायची आणि सोडियम बेंजेट 0.05 या हिशोबात तिला टाकायचं 1 लिटरला. आणि मग नंतर ते सायरप बनवून ठेवून द्यायचं. 50 ml सायरप ते बाटल्या तयार करून ठेवून द्यायच्या. आणि ज्यावेळी विरेचन द्यायचं असेल तर एक बाटली प्यायची. आणि एक बाटली एरंडेल जसं पितो आपण तसं, पण त्याची चव खराब लागत नाही. एरंडेलची चव खराब लागते. हो, तर ते कुबेरवटी संपली असं मला सांगितलं त्यांनी. कुबेरवटी हां, ती 30 गोळी दिली होती ना, पाहिजे तुम्हाला आता सर मी घेऊन देतो. तुम्ही जाणार आहे का घेऊन? अच्छा.
तर इतक्या लवकर ह्या संपल्या, खूप दिल्या होत्या. मी ठीक आहे 100 वळ्या देऊन ठेवतो. हां खाली द्या, दाखवा, तुम्हाला गोळ्या देतील, तुम्ही घेऊन. ते विचारत होते की औषध 8 दिवसांचं बाकी आहे, कंटिन्यू करायचं की परत भेटायला? अरे बाबा, जाऊ दे, येतील 8 दिवसांनी. नाही जाऊ दे, जाऊ दे, 8 दिवसांनी येतील ते. काही जळगाव तसं फार लांब नाही आहे, लांब लांबून लोक येतात. नांदेडची केस आली होती, असं ते सगळं होतं. तर ठीक आहे, त्याप्रमाणे आपल्याला तर एक एक कल्प आपण जर तयार करून ठेवला, तर हा जो मी उत्कटारीचा कल्प सांगितला आहे, हाही एक चांगला विरेचन आहे. आणखी विरेचनाचं एक सोपं म्हणजे आपल्याला घरी आणि निश्चितपणे करता येईल असं, म्हणजे काय असतं, या विरेचनबटी जलदराजी, नाराज रस, इच्छाभीती वगैरे बाजारात मिळत नाहीत असं नाही, परंतु त्याच्याने उलट्या होतात, लवकर गुलाब थांबत नाहीत, मग पंचायत पडते. आपल्या खात्रीचं औषध आपल्याजवळ असलं म्हणजे मग एवढा त्रास होत नाही, धावपळ होत नाही. तर क्षारसूत्रासाठी आपण जे त्रिवृत्तमधून क्षीर काढतो ना, ते जे क्षीर आहे ते त्याच्या साधारणतः हरभऱ्या एवढ्या गोळ्या तयार करून ठेवायच्या, आणि नुसती एक गोळी घेतली तरी 3 जुलाब होतात आणि काही त्रास न होता. हे सगळ्यात म्हणजे एक एक कल्प कसा करता करून ठेवायचा ते मी तुम्हाला सांगतो. ते आपल्या चरकाने सुधाकल्पामध्ये सुद्धा दिलेलं आहे. त्या विरेचनवटी एक फार चांगली तयार करून जर ठेवली तर त्याचा आपल्याला उपयोग चांगला होईल. त्याच्यानंतर बस्तीकल्प आम्ही तयार केलेला आहे इथे. तो दशमुलाचा काढा आहे, त्याच्यात जरूर लागली तर त्रिफळा, सैंदवाणी हे टाकतो आम्ही, पिंपळी वाटलं तर. परंतु सर्वसाधारणपणे त्रिफळा आणि सैंदव एवढा बस्तीसाठी, सस्नेह निरोग बस्तीसाठी पुरे होतं. तसे तर अनेक कल्प आहेत, ते कल्प जर सामान्य कल्प जर विचारात घेतला तर सेमी लिक्विड अशा प्रकारचा कल्प बस्तीसाठी घेऊ नये. देता येतो तो, थोडासा जरा त्रास बीस होऊन, परंतु पातळच घेतलेला बरा, कारण मधून बाहेर आला नाही तर आपली पंचायत होते. आणि दुसरी गोष्ट अशी की ते काढण्यासाठी तो गेलेला जो मध्ये आहे तर तो बाहेर काढण्यासाठी मग आपल्याला गोमूत्र, बदनफळ, पिंपळी, सैंधव असा कल्प तयार करून मग नंतर तो परत त्याचा दुसरा बस्ती द्यावा लागतो, तेव्हा तो बस पहिला बस्ती बाहेर येतात. तर सर्वसाधारणपणे आपल्या कपॅसिटीत बसेल एवढंच काम करायचं सुरुवातीला, आणि मग खात्री असेल की आता हा हे आपण करू शकू, ते नंतर मग जरूर लागली तर करायचं. ते जे हे थोडेसे सेमी लिक्विड किंवा लिक्विड किंवा आणखी थोडंसं जर घट्ट पातळ असं असे बस्ती जे असतात ना, ते या डायलिसिसला उपयोगी पडतात. डायलिसिसचं फंक्शन त्याच्याने लवकर सुधारतं. आपल्या नुसतं त्रिफळा याच्याने जरा थोडासा त्रास होतो, त्याच्यासाठी याने चरकाने जो बस्ती दिलेला आहे तो जरा थोडा सेमी लिक्विड आहे, त्याच्यामध्ये तिळाचं तेलही आहे, त्याच्यानंतर चित्रक आहे, कुटकी आहे, आणि हे जे वेवस्कल्प वगैरे असं तयार करून मग त्याने ते सोल्युशन तयार केलं आहे, आरोग्यवध आहे, आणि मग नंतर तो बस्ती द्यायला सांगितलेला आहे. तो खास मूत्र व स्तोत्रा व स्रोतसावरचा असल्यामुळे तो आम्ही तयार करून बघितला, आणि त्याचा उपयोग डायलिसिस थांबवण्यासाठी. एकच बस्ती द्यायचा आणि एक छोटंसं वमन द्यायचं, याच्या पलीकडे दुसरं काही लागत नाही. पण थोडं सावधगिरीने एवढ्यासाठी द्यायचं की काय असतं, तो जीव घाबरत असताना आपण दिलं आणि त्याला परत त्रास झाला तर मग पंचायत होते. तर त्याचा डायलिसिस संपून तो आला म्हणजे मग त्याला वेळ मिळतो दुसऱ्या डायलिसिसपर्यंत, तेव्हा तो ती चिकित्सा करायची, एवढं लक्षात ठेवा. कारण डायलिसिस वाचवणं हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे, त्याच्यात काही कठीणही नाही. पण फक्त असं आहे की एखाद्याला त्रास झाला आणि ते आपल्या प्रॅक्टिसवर अनावश्यक परिणाम होतो, त्याच्यानंतर ही बाकीची मंडळी मग काहीतरी काढा कोरतात मदत करण्याच्याऐवजी, आणि मग आपली प्रॅक्टिस सुरुवातीलाच जर ताण पडला तर मग पुढे जरा आपण नर्वस होऊन जातो, मग पुढे जमत नाही नीट, याची परिस्थिती आहे. तर त्याकरता आपण लक्षात ठेवायचं किंवा डायलिसिससाठी अशा प्रकारचा सेमी लिक्विड वगैरे बस्ती चालतो. पण नेहमी बस्ती वापरायचा तो असा त्रिफळा,
सैंधव एक तेल 200 ml अगोदर द्यायचं, 100 ते 200 ml, आणि नंतर मग त्या काढा द्यायचा थोडासा, थोडासा काढा दिल्यानंतर जाऊन येऊ द्यायचं, त्याच्याने पक्वाशयातली बराचसा भाग निघून जातो. मग थोडं थोडा वेळ 1-2 मिनटं जरी आतमध्ये पक्वाशयामध्ये तो निरुपस्थित थांबला तरी त्याच्याने पुष्कळ काम होतं, वातशमन होतं ही एक गोष्ट झालीच, पण बस्ती वातेवा बस्ती दिसते. पण पुष्कळ दिवसापासून त्या आतड्यात काही शोधन झालेलं नसतं, त्याच्यामध्ये अल्सरेशन असतं, ते अल्सरेशन तिथल्या औषधामुळे कमी होतं, त्याच्यात कृमी असतात ते नाहीसे होतात, आव चिकटलेली असते ती नाहीसे होते, सूज कमी होते ते नाहीसे होते, रक्त बारीक बारीक क्रॅचिंग असतं रक्ताचं ते सुद्धा बरं होतं. या सगळ्या गोष्टी पक्वाशयामध्ये बस्ती दिल्यानंतर होतात. मग एक नॉर्मल बस्ती नेहमी आपल्या तयार ठेवायचा, म्हणजे आपला नेहमीचा असतो त्याच्यापेक्षाही निराळा तयार करून ठेवून दिला, असं तो आला की टाकलं की लगेच दिलं, म्हणजे वेळ लागत नाही. आपल्याला आपल्या प्रॅक्टिसमध्ये असं ये तू सावकाश मी तयार करून देईल असंही जमत नाही. आणि ते दुसरी गोष्ट, स्नेहनाची आपल्याला गरज असते, आपण स्नेहन देऊ परंतु स्नेहन लगेच देता येणं शक्य नसतं सिद्ध स्नेह, म्हणून आम्ही सिद्ध स्नेह असं देतो. म्हणजे उदाहरणार्थ महातिक्त घृत द्यायचं, तर महातिक्त घृत देताना ते पावशर तूप घ्यायचं, त्याच्यामध्ये चमचाभर सुदर्शन चूर्ण टाकायचं आणि कडकड करून गाळून ठेवून द्यायचं. आता तो पेशंट आला त्याला लगेच औषध द्यायचं आहे तुम्हाला, तर आतमध्ये माणसाला सांगायचं की ताबडतोब तू तयार कर, की तुपामध्ये ते औषध टाकून कडकड करून बाजूला थंड होतो आणि 2-4 पेशंट पाहतो तोपर्यंत ते थंड होतं, बाटलीमध्ये भरून पटकन त्याला देता येतं. असं सगळ्या प्रकारचे तुपं आणि तेलं आपल्याला सिद्ध करून तिथल्या तिथे लगेच देता येतं. आपल्याला ती कलका चतुर्गुणम तैलम तैला चतुर्गुणम द्रवम म्हणजे काय असं, आणि मग ते चतुर्थांश आठवत आठवत असं सिद्ध करून तुम्ही इतर वेळा ठेवू शकत असाल तर चांगलंच आहे, पण ज्याला स्नेहन द्यायचं आहे ताबडतोब तर अशा प्रकारे सिद्ध स्नेह फोडणी, अशा प्रकारे आपण फोडणी जर देऊन ठेवलेली तेल तुपं दिली तर आपल्या चिकित्सेला फार चांगला उपयोग होतो. पण त्या तुपामुळे ल्युब्रिकेशन येतं, वातशमन येतं, सूज कमी होते, इरिटेशन कमी होतं, रक्तस्त्राव थांबतो, अलग लक्षात अनेक गोष्टी त्या तुपामुळे होतात. वासागृत तर इतकं फंटॅस्टिक आहे की त्याच्याने कोणताही रक्तस्त्राव थांबतो, आग थांबते, दिल्याबरोबर फरक पडायला सुरुवात होते. ते काही घृत आपल्याला द्यावे लागतात तेही तयार करावे ठेवावे लागतात. नुसतं प्रिस्क्रिप्शन हे औषध ते औषध, शक्यतो रसौषधी कमी वापरली की ही औषधं आपल्याला जास्त वापरता येतात. रसौषधीची सवय झाली की मग काही जो प्रश्न सुटत नाही, तेच मग हे तेच देत राहावं लागतं आणि मग आपल्याला आयुर्वेदिक मुख्य चिकित्सा आहे ती तशीच राहून जाते. आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये शाखागत दोष कोष्ठात आणले पाहिजे, संतर्पणजन्य आणि अपतर्पणजन्य इथूनच निदानाला सुरुवात होते. मग संतर्पणजन्य जर केस असेल तर तिला कोणता दोष आहे, कोणत्या स्थानात आहे, किती प्रमाणात वाढला आहे, दोष स्थान अवस्था हे बघून मग नंतर त्याला पहिल्यांदा कोणतं शोधन द्यायचं, औषध कोणतं वापरायचं, उत्क्लेशकारक द्रव्य कोणतं द्यायचं, स्नेहन द्यायचं की नाही हे सगळं आपल्याला ठरवावं लागतं. कारण शाखागत दोष असले तर आपल्याला स्नेहन देणंच भाग असतं, मध्यम मार्ग दोष असले तर स्नेहन देऊन 5 दिवस घृत देऊन दुसऱ्या दिवशी मग बस्ती रक्तमोक्षण आणि ममान हे आपण क्रमाने करू शकतो शोधनाच्या बाबतीत. तर हे शोधन आपल्याला संतर्पणानंतर ठरवता येतं. अपतर्पण असलं तर सोपं आहे, पोटातून स्नेहन द्यायचं आणि अनुवासनसारखा बस्ती द्यायचा आहे, तो तेलाचाच असतो त्याच्यामुळे काही अडचण पडत नाही अशा पद्धतीने. हे एक एक कल्प आपण तयार ठेवा हे सगळ्यात जास्त चालू तयार करा, घरी स्वतःच्या देखरेखीखाली करायचे. आता हल्ली सध्या ते महेंद्र शिंदे म्हणून येला आहे नगरला, त्याचा जर नुसती ऑर्डर दिली की अमक्या ग्रंथातला अमका कल्प तयार करून पाठव तर तो लगेच पाठव, त्याच्याकडे तशी सोय त्याने करून ठेवली की ग्रंथातले निर्णायक घृत निर्णय काढे लेप तुम्हाला काही करायची गरज नाही, फक्त त्याला सांगायचं की ते पाठव की लगेच येतं. अरे हा कोणाकोणाला जायचं, तर अशा पद्धतीने आपल्याला खूप छान
तयार कल्पही मिळू लागलेले आहेत, पण सगळे हे मिळेपर्यंत आपल्याला थांबलं पाहिजे. त्यापेक्षा स्वतः तयार करावं, त्याच्याबरोबर आपल्याला विश्वास असतो की बा आपण तयार केलेलं आहे. बोला, कोणाचं तुझं काय नाव सांग. थांब एक दोन मिनटं. पूजा. विद्या. पूजा. 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 पूजा कुमारी. हाँ कुमार. सांग. दयाराम पंत. जारे. 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 जग. सगळ्यांना जारे म्हणणार तर कसं वाटत. यारे सरी म्हणत जा. बर, चाल याय, येऊन जा पटकर. गोपाल कृष्ण भगवान. हां, कोणी फोटो बिटो काढते का? बरोबर. काय करू, ते उजेड पडत नाही का? काय अडचण काय आली? आला का फोटो? गोपाल कृष्ण भगवान. चला दुसरं कोण? गोपाल कृष्ण भगवान की जय. सांग नाव तुझं. वैद्या. मीनाक्षी. कुमारी. केशवराव. बारई. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्रीराम. कोणाचं तिसरं? वैद्यः. नितेश लक्ष्मण शंभरकर. नितेश. नितेश लक्ष्मण शंभरकर. शंभरकर. श म नाही, शवती डॉट शंभर. शहा. शंभरकर. शंभर. कर.
गोपाल कृष्ण भगवान उद्याही कोणी जा उद्याच जाणार आहे तुम्ही ना मग उद्या परवा उद्या आणखी कोणी नाही जाणार परवा जाणार कोण कोण जात नाही आता नंतर ना 15 दिवस पूर्ण राहणार रविवारी जाणार कोण कोण जातो रविवारी रविवार म्हणजे आता किती तारीख होईल 4 तारीख तो काय रविवार किती लोक आहेत 24 दिवस ते तू प्रवीणला विचारून घ्या तुम्ही त्याचं कन्सल्ट करा बाकी काय ठीक आहे चा ठीक आहे मग विचारा काय विचारायचा